प्रसिद्ध डोसा किंग राजगोपाल तुरुंगात. ज्योतिषाच्या नादाने राजगोपालचा संपला राजयोग. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. बुद्धी गहाण पडली की माणसाच्या भावना प्रबळ होतात. अशावेळी सारासार विचार करण्याचे तारतम्यही राहत नाही. शकून अपशकून हा त्याचाच भाग आहे. माणसाचा वैचारिक पाया आणि वैज्ञानिक दृष्टी कुंकुवत असेल तर माणूस अंधश्रद्धेला बळी पडतो. अशीच एक विवेक हरवल्यावर कशी वाट लागते याचा वस्तुपाठ घालून देणारी घटना घडली आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक ज्याची जगभर ख्याती आहे असा डोसा किंग अंधश्रद्धेला बळी पडलाय. ज्योतिषाच्या नादाने त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. दक्षिण भारतातील डोसा किंग अर्थात सर्वांना भवन हॉटेल समूहाचा संस्थापक पी राजगोपालला राजयोगच संपलाय. ज्योतिषाच्या सल्ल्याने तिसरा विवाह करण्याचा त्याचा हट्ट त्याच्या अंगाशीच आला नाही तर त्याला थेट तुरुंगाच्या दारात घेऊन गेलाय. त्याचं झालं असं व्यवसायात भरभराटी मिळावी म्हणून ज्योतिषाने राजगोपालला तिसरा विवाह करण्याचा सल्ला दिला. त्यावर आपल्याच एका कर्मचाऱ्याच्या मुलीला जीवज्योतीला राजगोपालने मागणी घातली. तिचे लग्न झाले असल्याने तिने राजगोपालचा प्रस्ताव अमान्य केला. अनेक अमिषे दाखवूनही काही होत नाही म्हटल्यावर राजगोपालने जीवज्योतीच्या पतीचे अपहरण केले आणि काही दिवसानंतर त्याला सोडून दिले. ही तक्रार पोलिसात दिल्यानंतर अवघ्या 6व्या दिवशी जीवज्योतीच्या पतीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने राजगोपालसह दोषींना जन्मठेप व 55 लाख रुपये दंड ठोठवलाय. किराणा मालाच्या दुकानापासून सुरुवात केलेल्या राजगोपालने बघता बघता हॉटेल व्यवसायात स्वतःचे नाव केले. जागतिक स्तरावर डोसा किंग म्हणून उदयास आलेल्या राजगोपालची 80 ठिकाणी सर्वांना भवन नावाची हॉटेल आहेत. ज्योतिषाच्या नादाने आज या प्रसिद्ध डोसा किंगला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. अजून भरभराट व्हावी म्हणून तिसरे लग्न करायला गेला आणि फसला. मात्र ज्योतिषाचा तिसरा विवाहाच्या सल्ल्याने अंधश्रद्धेवर रूढ झालेल्या राजगोपालचा राजयोग संपलाय. ज्योतिषाच्या नादाने स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.